नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर 29 ऑक्टोबरचे संपूर्ण महाराष्ट्रातील त्यासोबतच गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यातील आपण कापूस भाव पाहणार आहोत। तर महाराष्ट्रातील किनवट येथे कमीत कमी 7,900 रुपये, जास्तीत जास्त 8,001 रुपये आणि सरासरी 8,000 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। हिंगणघाट येथे कमीत कमी 7,600 रुपये, जास्तीत जास्त 8,200 रुपये आणि सरासरी 7,900 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। वर्धा येथे कमीत कमी 7,400 रुपये, जास्तीत जास्त 8,000 रुपये आणि सरासरी 7,850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। यावल येथे कमीत कमी 5,220 रुपये, जास्तीत जास्त 6,210 रुपये आणि सरासरी 5,850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। पुलगाव येथे कमीत कमी 7,950 रुपये, जास्तीत जास्त 8,461 रुपये आणि सरासरी 8,170 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। हा जरी भाव असला तर यापेक्षा जास्त भाव खाजगी व्यापारी शेतकऱ्यांना देत आहेत। जवळपास 8,500 ते 9,000 पर्यंत भाव मिळत आहे। त्यानंतर पुढे बघूया, राजस्थान येथील विजयनगर येथे कमीत कमी 8,400 रुपये, जास्तीत जास्त 8,440 रुपये आणि सरासरी 8,100 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। त्यानंतर नारगुंडा येथे कमीत कमी 8,127 रुपये, जास्तीत जास्त 8,250 रुपये आणि सरासरी 8,713 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। त्यानंतर गुजरातमधील बाबरा येथे कमीत कमी 7,750 रुपये आणि जास्तीत जास्त 8,900 रुपये आणि सरासरी 8,325 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। त्यानंतर गुजरातमधील बागसरा येथे कमीत कमी 4,250 रुपये, जास्तीत जास्त 8,640 रुपये आणि सरासरी 6,445 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। भानवाड येथे कमीत कमी 6,500 रुपये, जास्तीत जास्त 8,255 रुपये आणि सरासरी 7,700 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे। भावनगर येथे कमीत कमी 5,450 रुपये, जास्तीत जास्त 8,520 रुपये आणि सरासरी 6,985 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। भेसन येथे कमीत कमी 5,000 रुपये, जास्तीत जास्त 8,850 रुपये आणि सरासरी 8,550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। तर हे होते आजचे महाराष्ट्र आणि गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यामधील कापसाचे भाव। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद।